चला मुलांनो, आज आपण एक आगळा वेगळा छंद पाहणार आहोत. नाणी, नोटा, पोस्टांची तिकिटे, बाबा आमटे यांच्या आनंदवनातील ग्रीटिंग कार्ड व काडेपेट्यांचा संग्रह, हे सर्व पाहून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संग्रहवृत्ती जोपासण्यास नक्की मदत होईल. असेच एक छंद असणारे व्यक्तिमत्व म्हणजे उदयकुमार पोतदार. या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी आज जी प प्रशाला शिरसाव शाळेस भेट देऊन सर्व संग्रहित वस्तू मुलांसाठी खुल्या केल्या. तुम्हीही या व्हिडिओद्वारे या सर्व संग्रहित वस्तू पाहू शकता. चला तर मग पाहूया. नमस्कार, मी उदय पोतदार, टपाल तिकीट संग्रहात बारशी. मी एकता दहावीमध्ये असताना 1992 साली मला लहान मुलाकडून खरं एक छोटीशी प्रेरणा मिळाली की त्या मुलाने शंख शिपल्यांचा छंद गोळा केला होता, आपणही काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हे पोस्ट तिकिटांचा आणि नाण्यांचा संग्रह गोळा केलाय. सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस जायचं त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये माळवदाचे घर असायचे आणि माळवदाच्या घरामध्ये तारकेट अडकवलेलं असायचं आणि त्या तारकेटमध्ये विविध आंतरदेशीय पत्र, पोस्ट कार्ड आणि काही ग्रामीण भागामध्ये मडके ठेवलेले असे त्यामध्ये जुने नाणे असायचे आणि त्या पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह केला. आणि कॉलेज जीवनामध्ये असताना विविध मित्रांचे नातेवाईक परदेशामध्ये होते, त्या माध्यमातून मला परदेशातील विविध देशांचे तिकिटे मिळाले आणि आज बघता बघता 41 देशांच्या माझ्या पोस्टाचा तिकिटाचा संग्रह, 21 देशांचे नाणे, काड्यापेट्यांचा संग्रह आणि थोर समाजसेवक बाबा आमटे यांना मी ज्यावेळेस भेटायला गेलो होतो 1998 साली, त्यावेळी तिथं टाकावस्तूपासून बनवलेले शुभेच्छा कार्ड, की बांबूचं लाकूड, केळीचं साल, गव्हाच्या ओंब्या, तांदळाची साल, पंचिंग मशीन मधले तुकडे, अशा विविध टाकाव म्हणजे टाकावस्तूपासून बनवलेले ग्रीटिंग कार्ड की ते मुलांना प्रेरणा देतील की ते पण असे ग्रीटिंग कार्ड बनवू शकतील. असे मुलांना छंदाची प्रेरणा मिळावी, छंदाचं म्हणजे पोस्ट तिकीट बघायला मिळावं. कारण हल्ली आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण सध्या मोबाईलच्या फेसबुक, व्हॉट्सअप, मेसेंजर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, पण पूर्वीच्या काळामध्ये जे पोस्टाचे तिकीट किंवा पोस्टाचा व्यवहार मुलांना माहिती व्हावा म्हणून मी अनेक शाळेमध्ये प्रदर्शन आयोजित करतो. आतापर्यंत 125 शाळेच्या माध्यमातून 50,000 जास्त विद्यार्थ्यांनी माझे हे प्रदर्शन बघितले आहे. त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना ज्ञान, मनोरंजन आणि माहिती पण मिळते आणि मुलांनी छंद जोपासावा म्हणून मी अनेक शाळेमध्ये हे प्रदर्शन आयोजित करतो. त्याचसोबत पत्रलेखन कमी झाले तर पत्रलेखनाची चळवळ राबवावी म्हणून मी अनेक शाळेमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेतो, मुलांना पत्र लिहिण्यासाठी प्रोत्साहित करतो. आणि आता सध्या डाक विभागाने सुद्धा गेल्या 2 वर्षापासून पत्रलेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे, की त्या पत्रलेखन स्पर्धेमध्ये की सर्व गटातील मुले सहभागी होऊ शकतात, खुल्या गटातील नागरिक पण सहभागी होऊ शकतात. 1 ते 18 वयोगटासाठी ह्या वर्षीचा विषय आहे प्रिय बापू आप अमर है, ह्या विषयावर तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट पत्रांना महाराष्ट्र लेवलला पहिलं बक्षीस आहे 25,000, दुसरं बक्षीस आहे 10,000, तिसरं बक्षीस आहे 5,000 आणि जे उत्कृष्ट पत्र निवडले जातात त्यातून देश पातळीवर पहिल्या पत्राला बक्षीस आहे 50,000 रुपये, दुसरं बक्षीस आहे 25,000 रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 10,000 रुपये. असे पत्रलेखनाची चळवळ राबावी म्हणून शासनाने सुद्धा मुलांना प्रोत्साहित केलेलं आहे. तर ह्या पत्रलेखन चळवळीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, हे चळवळ ह्या मुलांनी बक्षीस घेऊन आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव सुद्धा उज्ज्वल करावं असं मला वाटतं. त्याचसोबत की छंद जोपासावा म्हणून भारतीय डाक विभागाने सुद्धा दीनदयाळ स्कॉलरशिप पर्सी योजना पण चालू केलेली आहे, की छंद जोपासावा की पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह करावा म्हणून त्या मुलांना एक जनरल नॉलेजची परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये जे मुलं उत्तीर्ण होतील त्याच्यावर एक पोस्ट तिकिटाचा एक प्रोजेक्ट दिला जातो आणि त्या प्रोजेक्टमध्ये जे मुलं पास होतील त्यांना भारतीय डाक विभागातर्फे 6,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळते. तर त्या पोस्टाच्या तिकिटाचाही सुद्धा छंद जोपासावा असं मला वाटतं. त्यासाठी मी अनेक शाळेमध्ये प्रदर्शन करतोय. तुम्ही आज जिल्हा परिषद शिरसाव येथे हे पोस्टाच्या तिकिटाचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. आपण ह्या आजच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ते तिकिटाचं प्रदर्शन पण तुम्ही पाहू शकता. भारतातील जसे तिकीट आहेत तसे परदेशातील विविध देशांच्या म्हणजे थोर व्यक्तींच्या सन्मानार्थ काढलेले विविध देशातील हे पोस्टाचे तिकीट आहेत. तुम्ही वेगवेगळ्या देशाचे आता पाहू शकता, न्यूझीलंड, आफ्रिका, अमेरिका, त्याचसोबत इंग्लंडचे डायना, प्रिन्सेस, युवराज
म्हणजे त्या त्या देशातील त्या व्यक्तींचे सन्मानार्थ काढलेले जे पोस्टाचे तिकीट आहेत तुम्ही ह्या प्रदर्शनीच्या माध्यमातून पाहू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्या देशातील व्यक्ती त्या पुराणे ऐतिहासिक वस्तू आणि ह्या माध्यमातून तुम्हाला ह्या तिकिटांची त्या देशातील एक तिकिटांची ओळख तुम्हाला ह्या माध्यमातून बघायला मिळेल. त्यासोबत जे होतात त्या ऑलिम्पिक मधील जे खेळाडू आहेत त्यांच्या काही तिकीट पण आपण ह्या प्रदर्शनीच्या माध्यमातून बघू शकता. काही स्पोर्ट बद्दल जे तिकीट आहेत त्या त्या देशातील त्या खेळाडूंच्या सन्मानार्थ किंवा त्या ऑलिम्पिक मधल्या सामन्यांचे ते तिकीट तुम्ही बघू शकता. ज्या दिवशी एखादं पोस्टाचं तिकीट लॉन्च केलं जातं त्या दिवशी एखादा विशिष्ट प्रकारचं एक पाकिट काढलं जातं, त्याला फर्स्ट डे कव्हर किंवा प्रथम दिवस आवरण म्हटलं जातं. त्याच दिवशी त्या तिकीटाचं महत्व म्हणजे त्या पाकिटाचं महत्व राहतं, त्याला प्रथम दिवस आवरण म्हटलं जातं. आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये एखादं पाकिट आणतो आणि त्याच्यावर पोस्टाचं तिकीट लावून आपण ते नातेवाईकांना मित्रांना पाठवतो, पण हे पाकिट असल्यानंतर तिकीट लावायची आवश्यकता नाही. पण ह्या पाकिटाचं जे संग्राहक आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्व आहे, तर त्यांच्यासाठी हे एक पर्वणी असते. कारण त्या तिकिटांचं महत्व हे परत तिकीट प्रकाशित केले जात नाही किंवा हे विशिष्ट प्रकारचे पाकिट परत निघाले जात नाही, तर त्याची किंमत किंवा काही संग्राहक तर लाखो करोडो रुपये देऊन असे दुर्मिळ पाकिटं पण संग्राहकाकडून विकत घेतले जातात. आपले जर क्रिकेटचा देव म्हटलं जातं असे आपले सचिन तेंडुलकर यांच्या सन्मानार्थ काढलेलं हे प्रथम दिवस आवरण आहे. त्यांच्यावर काढलेले तिकीट पण आहेत. सोलापूर महानगरपालिकेचं विशेष असं आवरण आहे. हरिभाई देवकरांच्या शाळेच्या शताब्दीनिमित्त निघालेलं फर्स्ट डे कव्हर्स म्हणजे असे. त्याचसोबत थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विशिष्ट अशा कव्हरचं जे हे केलेलं आहे आवरण, ते सन 2000 साली मध्ये काढलेलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून त्या योग दिनाच्या निमित्त पोस्टाचं तिकीट आणि फर्स्ट डे कव्हर भारतीय डाक विभागाने जारी केलेलं आहे. तेथील बांधवांनी टाकाऊ वस्तू पासून बनवलेले हे काही ग्रीटिंग कार्ड्स आहेत की विद्यार्थ्यांना सुद्धा हे प्रेरणा मिळावी की आपण टाकाऊ वस्तू देतो टाकलेल्या वस्तू, पण त्या टाकाऊ वस्तू पासून अनेक सुंदर प्रकारच्या कलाकृती शुभेच्छा कार्ड पण आपल्याला बघायला मिळतील. बांबूचं लाकूड आहे, दोऱ्यापासून बनवलेले आहेत, वेल्वेट कागदाचा वापर केलेला आहे. त्याचसोबत केळीचं वाळवलेलं साल त्या केळीच्या वाळवलेल्या सालापासून, तसंच दोऱ्यापासून गणपती बाप्पाचं चित्र त्यांनी तयार केलेलं आहे. असे अनेक शुभेच्छा कार्ड आहेत आपल्याकडे आणि मुलांनी सुद्धा असे प्रेरणा घेऊन असे पण कार्ड बनवावेत. आपण त्या कार्डचा मित्रांना नातेवाईकांना आपण पत्र पाठवण्यात त्याचा एक किंवा शुभेच्छा पत्र पाठवण्यात एक आनंद वेगळा असतो. तर हे पंचिंग मशीनमधील टाकाऊ वस्तूपासून बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स आहे, एकदम सुंदर कलाकृती. तसंच लेटर पॅडवरील केळीच्या वाळलेल्या सालापासून बनवलेली कलाकृती आहे. म्हणजे त्या कुष्ठरोगी बांधवांना आनंदवनमध्ये कमवा आणि शिका असं धोरण आहे त्या संध्यानिकेतन प्रकल्पमध्ये. त्या प्रकल्पाच्या माध्यमातून हे ग्रीटिंग कार्ड्स विकले जातात आणि आलेल्या उत्पन्नातून तिथे आनंदवनला काही त्या लोकांना त्यांच्या नावावर उत्पन्नाचं साधन केलं जातं. ते म्हणजे हे प्रेरणा विद्यार्थ्यांनाही मिळते. त्याचसोबत आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये लाईटरचा जमाना आहे, ठराविकच होम लाईट वगैरे, पण पूर्वीच्या काळे असे विविध काडीपेढ्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन किंवा वेगवेगळे असे वस्तूंच्या छाप छापले जायचे आणि ते बघायचं. पण आता मुलांना हे माहीत नाही, पण माहीत व्हावं यासाठी म्हणजे हे काड्यापेट्यांचाही संग्रह मी केलेला आहे. म्हणजे ह्यातून मुलांना ते बघायला मिळतील काड्यापेट्यांचा वगैरे संग्रह असे विविध त्या काड्यापेट्याच्या माध्यमातून.
आपल्या देशातील बरेक वस्तूंचं त्या माध्यमातून त्यांनी आहे म्हणजे प्रकाशित केलेल्या आहेत त्या काड्यापेट्या त्या वस्तूंचे वगैरे नाव होतात. भारताबरोबरील परदेशातील नोटांचाही संग्रह आहे. की पूर्वीच्या काळामध्ये 1, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये तसेच विविध देशातील नोटा आपल्याला पाहायला मिळतील. कारण आपण नेहमीच्या चलनामध्ये आपल्याच व्यवहारातल्या नोटा तेवढ्या पाहतो पण परदेशातील नोटा आपल्याला पाहण्याचा कधी नाही. पण अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला ह्या नोटांचा संग्रह बघायला मिळेल. आपण नेहमी डॉलरची तुलना करतो पण प्रत्यक्ष तुम्हाला जर डॉलरच्या नोटा बघायला मिळाले तर तो एक आनंद आपल्यासाठी एक वेगळाच आनंद राहतो. माझ्या ह्या संग्रहामध्ये अमेरिकेच्या $1 पासून ते $20 पर्यंतच्या संग्रहामध्ये नोटा आहेत. आपल्याकडे डॉलरची तुलना आपण नेहमी 65 ते 67 रुपये तिकडे अमेरिकेचा $1. तसेच सर्वात महागडे चलन युरोप, त्या युरोपचेही 5 युरोची चलनाची नोट आहे. म्हणजे आपल्या देशाबरोबरच परदेशातील चलनाची तुम्हाला माहिती होण्यासाठी त्या नोटांचं एक प्रदर्शन आयोजित करतोय. त्यासोबत विविध देशातील नाणी पण तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या धातूपासून नाणी आहेत. प्रत्येक नाण्याची किंमत वेगळी असते. आपल्याकडे जसं आपण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाची जशी नाणी आहेत तसे त्या त्या देशामध्ये विविध प्रकारची नाणी आहेत वापरले जातात. आणि त्या त्या देशातील काही व्यक्तींचे त्याच्यावर एखादं नाणं काढताना भारतीय नाणक विभाग त्या देश म्हणजे ऐतिहासिक किंवा थोर व्यक्तींच्या सन्मानार्थ किंवा त्या व्यक्तींच्या ह्याच्या निमित्त नाणे काढले जातात. तर तुम्ही सुद्धा असा नाण्यांचा संग्रह जोपासावा, नाण्यांचा संग्रह करावा अशी माझ्या मनापासून इच्छा आहे. तसंच विद्यार्थ्यांनी तो संग्रह जोपासावा त्यासाठी मी अनेक शाळेमधून प्रदर्शन आयोजित करतोय. आपणही छंदाचं प्रदर्शन असंच आयोजित करून आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव सुद्धा आपण उज्ज्वल करावं, आपण संग्रह जोपासावा म्हणून मी तुम्हाला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.